गर्भाला साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शुभानी। परती माते ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा। सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने। तिच्या मायेच्या छाईत नव्हता जाती धर्म, समभाव हा एकच कर्म। तिच्या मायेच्या छाईत नव्हता जाती धर्म, समभाव हा एकच कर्म। तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा, धन्य धन्य जिजाऊ माता, धन्य धन्य शिवाजी राजा। अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज जिजाऊ माता यांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे। हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणारे आदर्श राजमाता म्हणजे जिजामाता होय। जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 ला झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते। इसवी सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शाजी राजेंशी झाला। त्यांचा थोरला मुलगा शाजी संभाजी हा शाजी राजेजवळ वाढला व शिवाजी राजेंची संपूर्ण जबाबदारी जिजाऊवर आली। जिजाऊंनी शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या। जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले। थोर ती जिजाऊ माता जिची अपरंपार गाता दिली शुभास तलवार होण्या स्वराज्यावर स्वार, दिली शुभास तलवार होण्या स्वराज्यावर स्वार, लावणी शब्दांची धार शत्रूंचे झेलण्या वार, लावणी शब्दांची धार शत्रूंचे झेलण्या वार, अशी ही शुभाची माता, धन्य ती जिजाऊ माता। शिवाजी राजांच्या अनुपस्थितीत जिजाऊंनी राज्यकारभार पाहिला व न्यायनिवाडी केले। गरजूंना मदत करत असत। शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यावर 12 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 मध्ये त्यांचे निधन झाले। स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्य जननी जिजाऊ माता, धन्य ती स्वराज्य जननी जिजाऊ माता। शुभाची एक कथा तीच आहे जिजायन गाथा, शुभाची एक कथा तीच आहे जिजायन गाथा, म्हणून आजही झुकतो माता जिजाऊच्या चरणी भारतीयांचा, म्हणून आजही झुकतो माता जिजाऊच्या चरणी भारतीयांचा। धन्यवाद।